नमो नम मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण लक्षवेधीमध्ये एक नवीन महात्म्याबद्दल माहिती घेणार आहोत आज साहजिकच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी आहे त्यानिमित्तानेच शताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे राजर्षी शाहू महाराज यांविषयी विविध व्हिडिओ तुम्हाला मिळतील ज्याच्यामध्ये त्यांचा जन्म मृत्यू कुठे जन्म झाला कुठे मृत्यू झाला किंवा त्यांच्या जीवनपटामध्ये काय काय होतं आपल्याला महत्त्वाचे आहे ते त्यांचे विचार आणि त्यांचे विचार किती महत्त्वाचे आहेत ते आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत आज जे काही आपण समाजसुधारणा पाहत आहोत तर त्याच्यातील महत्त्वाचं कार्य हे राजर्षी शाहू महाराज यांनी केलेलं आहे त्यांना राजर्षी राजा जो ऋषी तुल्य आहे किंवा ऋषीप्रमाणे जो कार्य करीत आहे असा राजा म्हणून राजर्षी अशी पदवी दिलेली आहे आता या राजर्षीने नक्की काय केलं होतं की ज्याने आपण आजच्या सुधारणांमध्ये त्यांचं प्रतिबिंब पाहू शकतो सगळ्यात महत्त्वाचं समाज सुधारणेच्या कार्यामध्ये त्यावेळेस फोफावलेला जातीभेद जातीभेद एवढा फोपाळ फोफावलेला होता की मानवता विसरत चालला होता शाळा वेगवेगळ्या होत्या पाणी पिण्यासाठी वेगवेगळे भांडी असायची खूप कठीण परिस्थितीमधून आपला भारत देश जात होता त्याच्यातच गुलामीमध्ये आपण होतो आणि अशा वेळेस राजर्षी शाहू महाराज यांनी श विविध शाळा तयार केल्या विविध शाळा अशा बांधलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये बहुजनांना सर्वांना वैदिक शिक्षण मिळत होतं जातीभेद त्यांनी नष्ट करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या ज्या उपाययोजना होत्या त्या उपाययोजनांमध्येच आज आपण आरक्षण पाहतो आहे ते त्यांनी त्यावेळेस ते त्या कालावधीत शंभर वर्षापूर्वी देऊ केलं होतं त्याचबरोबर आज जे आपण मोफत आणि सक्तीचं शिक्षण पाहतो आहे सहा ते चौदा वयोगटातील मुलांसाठी ते सुद्धा देण्याचं कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केलं पाटील शाळा असतील किंवा वेगवेगळ्या गरजेनुसार शाळा त्यांनी त्यावेळेस तयार केल्या आणि याच्यातूनच त्यांनी मोठी समाज सुधारणा घडवून आणली त्यामुळे आजचा दिवस अशा महान समाजसुधारकासाठी की ज्याने खूप महान कार्य केलेलं आहे त्यासाठी आज आपण नमन करण्याचा हा दिवस आहे त्यामुळे आपण ज्या ज्या वेळेस असे काही महापुरुष पाहू त्यावेळेस त्यांनी नक्की कार्य काय केलेले किंवा त्यांचे विचार काय होते त्यांचा पडसाद आज आपण काय पाहू शकतो हे विचार करणं खूप गरजेचं आहे अशाच व्हिडिओसहित आपण प्रत्येक दिन भेटणारच आहोत याचप्रमाणे विविध विषयांवर विविध सखोल चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तोपर्यंत धन्यवाद